नमस्ते प्रीती सावंत, आज आपल्या मंचाच्या ऑफिसवरती रुपेश भाऊ गुंजाळ राहणार बाबूळ सर या गावावरून आपल्या संस्थेच्या ऑफिसवर आलेले आहेत. यांच्या घरामध्ये किरकोळ कौटुंबिक वाद असल्यामुळे हे खूप डिप्रेशनमध्ये आहेत. यांना मानसिक त्रास खूप मोठ्या प्रमाणात होत आहे व याला कारण फक्त यांचा मेहुणा नवनाथ निगोट व सिंधू निगोट व बायको आशा निगोट गुंजाळ हे तिघे आहेत. किरकोळ कारण व किरकोळ कौटुंबिक वाद असल्यामुळे हा एकदम गंभीर विषय झाला. त्यामध्ये नवरा बायकोची किरकोळ भांडण्याच्या कारणावरून बायको आज मंचर येथे निघून गेली व तिला 4 महिन्याची मुलगी आहे. छोटी मुलीचा विचार न करता ती महिला तिथं निघून गेली आहे व ते 4 महिन्याचं बाळ याला आईच्या दुधाची गरज आहे तर ते दूध त्याला त्याला भेटत नाही. ते वरच्या दुधावरती ते मुलं आहे व सारखं ते रडत असतं, सारखं आजारी असतं. आज ती व्यक्ती आज रुपेश गुंजाळ आज आपल्या ऑफिसमध्ये आलेला आहे व त्या मुलीबद्दल सांगत आहे. खूप वाईट वाटलं मनाला की आज छोट्याशा मुलाला असे पण काही निर्दय आई वडील असतात किंवा आई असते की सावतरा आईसारखा प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे. कारण छोट्या मुलाला आज स्वतःच्या आई 4 महिन्याच्या मुलाला कोणी टाकून देऊ शकत नाही असं सोडून देऊ शकत नाही. व जरी दिलं तर ठीक आहे वडिलांकडेच दिलं पण आज आईची गरज त्या मुलीला आहे. पण तिने त्या मुलीचा विचार न करता डायरेक्ट ती तिच्या आई वडिलांकडे निघून जाते व त्या बाळाला इथं ठेवलं आहे तिने. ते बाळ सारखं रडत असतं. तिने त्या बाळाचा विचार करून आज किरकोळ भांडण्याचं कारण घेऊन मनावर धरून ती तिकडे निघून गेली. तिला संसार करायची जर इच्छा असेल तर तिने प्रामाणिक संसार करावा यावं, नवऱ्याला फोन करावा व तिने व्यवस्थित नांदावं. जर किरकोळ किरकोळ कारणावरून जर त्यांनी मोठ्या स्टेपला जर गेले व मोठ्या सोडचिटीच्या स्टेपला जर गेले तर 95% संसार उद्ध्वस्त होतील. हे असं कुठंतरी थांबलं पाहिजे व महिलांनी थोडासा विचार केला पाहिजे आपल्या संसाराचा. व रुपेश गुंजाळ राहणार बाबुळसर यांना प्रामाणिकपणे संसार करायचा आहे, इच्छा आहे संसार करण्याची. पण त्यांच्या बायकोला काही राहण्याची इच्छा नाही. परंतु मी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच तुम्हाला सांगते की आज तुमचा संसार सोन्यासारखा आहे. यांना सुद्धा समजून सांगितलं आहे, यांना पण संसार करायचा आहे. पण आज मी आशा गुंजाळ यांना एवढीच विनंती करते की तुम्ही तुमचा संसार प्रामाणिकपणे करा व तुमच्या लहान मुलीचा विचार करून किरकोळ कारण काय असेल तुमच्या मनात ते सोडून द्या व किरकोळ किरकोळ कारणावरून भांडण वगैरे करू नका. काही मदत लागली तर आमचा मंच तुमची सदैव तुमचा मदतीला उभा असेल व मदत करेल. परंतु मनावर काय न धरता तुम्ही प्रामाणिकपणे आमच्याकडे या आणि व्यवस्थित संसार करा एवढीच अपेक्षा करते. व रुपेश भाऊ तुम्हाला एवढं सांगते की तुम्ही जर आम्ही तुमची भांडणं सोडवली व्यवस्थित पद्धतीने इथून पुढे तुम्ही काय भांडणं करायची नाही असं मी तुमचं लेखी घेणार व पोलीस स्टेशनला निरीक्षर पत्र देणार. नंतरची गोष्ट आहे ती जेव्हा मी तुमचा संसार व्यवस्थित बसवीन, सुरळीत बसवीन, त्यावेळेस मी तुम एक संस्थेचं लेटर आमच्या पोलीस स्टेशनला देणार की आम्ही यांचा यांची केस व्यवस्थित पद्धतीने सोडवलेली आहे. आता इथून पुढे आमच्याकडे कुठल्याही प्रकारची यांची केस नाही असं आम्हाला लेटर द्यावं लागतं ज्यावेळेस आम्ही आमची तुमच्याकडं तुमची केस आमच्याकडे आहे ती नील झाल्याच्या नंतर. पण मी तुमचा संसार प्रामाणिकपणे सोडवील, 100% तुम्हाला मदत मिळेल एवढी मी तुम्हाला ग्वाही देते.